शरद पवार यांची भेट झाली आणि नेमकी काय चर्चा झाली? माननीय शरद पवार साहेब हे अखिल भारतीय नाट्य परिषदेचे तळहात विश्वस्त आहेत आणि त्यांच्यासोबत मी त्याच संस्थेमध्ये विश्वस्त म्हणून काम करतो आहे. यशवंत नाट्य मंदिर आपल्याला माहीत असेल की 15-20 दिवसापूर्वी सुरू करण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो, तर त्याच्या अपग्रेडेशनसाठी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी 10 कोटी रुपये दिलेले आहेत. ती देखील चर्चा मी साहेबांबरोबर केली, कारण ते म्हाडाकडनं आम्ही काम करतो आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की अखिल भारतीय नाट्य परिषदेचं 100वं नाट्य संमेलन हे करण्याच्या संदर्भात साहेबांची माझी चर्चा होती, ती सविस्तर चर्चा साहेबांबरोबर झालेली आहे. साहेबांनी दिलेल्या निर्देशानुसार अखिल भारतीय नाट्य परिषदेचं 100वं नाट्य संमेलन सगळ्या नियामक मंडळाला विश्वासात घेऊन ती जागा आम्ही निश्चित करू. मला असं वाटतं की 2 टप्प्यामध्ये ते नाट्य संमेलन होईल. सुरुवात नाट्य संमेलन शुभारंभ आणि समारोप अशी 2 नाट्यसंमेलनं यावर्षी होतील. सर, मुंबईमध्ये एकीकडे इंडिया आघाडीच्या बैठका 31 आणि 1 तारखेला पार पडणार आहेत आणि महायुतीच्या सुद्धा बैठका वरळी येथील डोम सेंटरमध्ये पार पडणार आहे. कुठेतरी डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न महायुतीकडून केला जातोय का? ते डॅमेज कंट्रोल आम्हाला करण्याची काही आवश्यकता आहे असं मला वाटत नाही. जे डॅमेज झालेत त्यांनी डॅमेज कंट्रोल केला पाहिजे आणि कोणकोण कशा कशा पद्धतीने डॅमेज झालेत तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यामुळे डॅमेज कंट्रोल करण्याची आवश्यकता ही आम्हाला आहे, महायुतीला, असं मला अजिबात वाटत नाही. ज्यांना कोणाला डॅमेज कंट्रोल करायचा आहे त्यांच्या बाकीच्या बैठका होत आहेत आणि आज अनेक ठिकाणी दिलेलं देखील आहे जे आमच्यावर आरोप करत होते की हॉटेलचा खर्च किती होतो, अजून कसला खर्च होतो, काय खर्च होतो, ते किती कोटीचा खर्च ह्याच्यावर करता येते तुम्ही सगळ्यांना महाराष्ट्राला दाखवलेलं आहे. सर, एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे की आज संजय राऊतांनी गंभीर आरोप केला आहे की जेव्हा राम मंदिरचं उद्घाटन होईल त्यानंतर मोठ्या प्रमाणात दंगा होऊ शकतात, वातावरण जे आहे ते चिघळू शकतं, असा गंभीर आरोप संजय राऊतांनी केला. मला असं वाटतं की वंदनीय बाळासाहेबांची एक इच्छा होती, एक स्वप्न होतं की या देशामध्ये राम मंदिर उभं राहावं आणि दुसरी त्यांची इच्छा होती की काश्मीरमधलं 370 कलम रद्द व्हावं. या दोन्ही इच्छा नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली पूर्ण झाल्या. खरं तर याचं कौतुक केलं पाहिजे. पूर्वी हीच सगळी मंडळी राम मंदिर नरेंद्र मोदी साहेब बांधतायत म्हणून कौतुकाची सुमनं उधळत होती आणि आज दुसऱ्या संघटनेसोबत जाण्याचा निर्णय घेतल्यामुळं नरेंद्र मोदी साहेबांना आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभं करतायत. पण मला असं वाटतं की राम मंदिराचं लोकार्पण झाल्यानंतर या देशामध्ये एक वेगळं वातावरण तयार होईल आणि त्या वातावरणाला घाबरून काही लोक ही सगळी अशी वक्तव्य करतायत. पालकमंत्री जे आहेत पुण्याचे चंद्रकांत पाटील यांनी शिंदे साहेबांकडे तक्रार केलेली आहे अजितदादांची, ज्यांचे त्यांचं जे जिल्हा नियोजन मंडळामध्ये विकास कामासाठी 400 कोटी रुपये त्यांनी निधी वितरित करण्याचं केलेलं होतं त्याला अजूनही मंजुरी मिळालेली नाही. कुठेतरी अजितदादा आणि चंद्रकांत पाटलांमध्ये शीतयुद्ध जे आहे ते बघायला मिळतं आहे का? कशाप्रकारे बघता आहे की दोन्ही पक्षांमध्ये अजूनही एक नाही? चंद्रकांत दादांनी दादांबद्दल काय सीएम साहेबांकडे बोलले ते मला तर माहिती नाही आणि ते देखील सिनियर लीडर आहेत, त्यांच्यामध्ये जी काही चर्चा झाली मला माहीत नाही. परंतु असंही कुठेही समन्वय नसल्याचं वातावरण आहे महाराष्ट्रामध्ये नाही. सगळे जे नेते आहेत हे अतिशय वर्षानुवर्ष फार मोठं चांगलं महाराष्ट्रामध्ये समाजकारण राजकारण करणारे आहेत, त्याच्यामुळं समन्वय सगळ्यांचा अतिशय चांगला आहे. आणि शिंदे साहेबांची आणि चंद्रकांत दादांची काय चर्चा झाली मला माहीत. सर, पालकमंत्री अजून कुठेतरी नेमलेले नाही आहे त्यामुळे देखील चर्चा आहे, नाराजी आहे की खरं तर 15 ऑगस्टसाठी आपण तात्पुरत जिल्हा मंत्री किंवा पालकमंत्री डिक्लेअर केलं होतं, अजूनही पालकमंत्री ते पालकमंत्री महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्याला आहेत. परंतु ज्या ठिकाणी 2-2, 3-3 जिल्हे प्रत्येकाकडे आहेत त्याच्यातला एक एक जिल्हा द्यावा अशी स्वाभाविक महायुतीतली चर्चा असू शकते. परंतु जिल्ह्याला पालकमंत्री नाही असं कुठेही नाही आहे. फक्त जेवढे जिल्हे आहेत तेवढी मंत्र्यांची संख्या नसल्यामुळं काही ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांनी झेंडावंदन केलं आहे, त्याच्या पलीकडे काही झालेलं नाही. पण पालकमंत्री प्रत्येक जिल्ह्याला आहे. अजूनही पालकमंत्रीपदाचं वाटप का? ते पालकमंत्रीपदाचं वाटप जरी झालेलं नसलं तरी पालकमंत्री जिल्ह्याला नाही असं कुठेही जिल्हा शिल्लक नाही. सगळ्या ठिकाणी पालकमंत्री आहेत आणि यथावकाश तिन्ही नेते बसून योग्य तो निर्णय घेतील. सर, पावसाची तूट जी आहे ती मोठ्या प्रमाणात वाढताना दिसते, म्हणजे ऑगस्टमध्ये आहेत पण येत्या सप्टेंबरमध्ये देखील पुरेसा पाऊस नसेल अशा प्रकारची शक्यता जी आहे ती भारतीय हवामान विभागानं खरं आहे. कारण मी देखील कोकणातला एक कार्यकर्ता आहे, कोकणामध्ये देखील जेवढा पाऊस ज्या पद्धतीनं पडायला पाहिजे तेवढा पाऊस पडलेला नाही. आणि आपल्याला आठवत असेल की 2-3 दिवसापूर्वीच स्वतः माननीय मुख्यमंत्री आणि अजितदादांनी एक आपत्कालीन व्यवस्थेची बैठक देखील घेतली
त्याच्यामध्ये ही सविस्तर चर्चा झालेली आहे, त्याच्यावर ते उपाययोजना करत आहेत. मला असं वाटतं तिन्ही म्हणजे जे मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री आहेत ते योग्य ते निर्णय याच्यामध्ये घेतील. आम्ही 100% सरकार घेऊन शेतकऱ्यांच्या मागे आहोत. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.